आई या दोघांचं कळेनासं झालंय. नाही म्हणजे संसाराची गाडी सुरुवातीला अडखळत अडखळत चालते, छोटी मोठी भांडणं होतात मी समजू शकतो, पण हे म्हणजे आता भलतीकडेच चाललंय. दोघांच्याही रिॲक्शन अनपेक्षित होत्या. आई तू पुन्हा एकदा त्या दोघांना ताळ्यावर आण. पहिल्यांदा मला मीराचं वागणं आवडलेलं नाहीये, एवढा टोकाचा संशय घ्यायची काही गरज नव्हती तिला. हे बघ, तिला तिची काही कारण असणारच, त्याशिवाय ती असं नाही करायची. आई मीरा चिडली की काहीही बोलते हे पाहिलंय. नाही म्हणजे सॅम माझा मुलगा आहे म्हणून मी बोलत नाहीये, त्याची बाजू घेत नाहीये, पण खरंच मला तिचं वागणं आवडलेलं नाहीये आणि हे प्लीज तू तिला सांग. मी का? आई तुझं ऐकतील का ते दोघं? बाळाला जेव्हा चालता येत नाही ना, तेव्हा आई त्याचं बोट धरून त्याला चालायला शिकवते. पण एकदा त्याला चालता यायला लागलं की हळूच बोट सोडून देते. आजवर प्रत्येक गोष्टीत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे, पण आता तुम्ही स्वतंत्रपणे तुमचे निर्णय घ्यायला हवेत. मला या सगळ्यातून बाजूला ठेवा प्लीज. म्हणजे आई तू त्यांच्याशी बोलणार आहेस की नाही बघू. मीरा, ऑफिस मध्ये जाऊन मेनकाची माफी मागायची काय गरज होती? नेमका प्रॉब्लेम कशात आहे? म्हणजे मी ऑफिस मध्ये जाऊन माफी मागितली ह्यात आहे का मेनकाची माफी मागितली ह्यात? अगं तू विषय का वाढवतीयस मीरा? वाढवतीये? मला वाटलं मी विषय संपवतीये. मेनकाची माफी मागायची काय गरज होती? चुकलंय समीर, म्हटल्यावर मी माफी मागितली. तिची का, तिचा काय संबंध? माफी मागायची होती तर माझी माफी मागायची होती ना. तेवढ्यानं तुझं समाधान झालं नसतं. मी प्रयत्न केला होता, पण माझ्या बोलण्यातली सिन्सिअरिटी तुझ्यापर्यंत पोचतीये की नाही हे मला खरंच कळत नव्हतं. कितीही काही म्हटलं तरी माझ्यामुळे तुला तिच्यासमोर तोंड वेंगाडावं लागलंय आणि ते मला नाही आवडलं. हे बघ, मी काही तोंड वेंगाडलं वगैरे नाही, आणि ऑफकोर्स असा तडकाफडकीनं राजीनामा दिल्यावर थोडं ऐकून घ्यावंच लागलं मला. तेच माझं चुकलं ना. म्हणजे एवढं टोकाचं बोलायची मला काहीच गरज नव्हती. चुकीला एकतर माफी असते नाहीतर मग शिक्षा. समीर, अरे तू स्वतःला शिक्षा करून घ्यायला निघाला होतास म्हणून मी जाऊन माफी मागितली. तुझं ना मला काहीच कळत नाही मीरा. तेव्हा तू पोट तिडकीने जे काय बोलत होतीस ते पण खरं वाटत होतं, आणि आज तू हे जे काय बोलतेस ते पण खरं वाटतंय. कारण मी दोन्ही बाजूंनी विचार करण्याचा प्रयत्न करते. माझी भीती माझ्या पुरती बरोबर होती, पण त्याचा परिणाम तुझ्या नोकरीवरती होऊ द्यावा हे मला नाही पटलं. तू तुझी नोकरी कंटिन्यू कर. आपल्या गरजा, घराचे हप्ते हे सगळं मला मान्य आहे, ते बाजूला ठेव. या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात स्वतःच्या हिमतीनं तू सगळ्यात मोठी गोष्ट जी मिळवली आहेस ती म्हणजे तुझी नोकरी आहे, आणि ही नोकरी तू सोड असं म्हणण्याचा मला काहीच अधिकार नाही आहे. ही तुझ्या कर्तृत्वाचं सिंबल आहे आणि ते तुझ्याकडून काढून घेण्याचा मला काहीच हक्क नाही आहे. राग, किती कॉम्प्लिकेटेड आहेस तू. वेडी कुठली समीर? एक सांगते, मी फार मुश्किलीने स्वतःच्या मनाला समजवलंय की हे मेनका प्रकरण माझ्या मनातले खेळ. मी ओव्हर रिॲक्ट झाले असं काही नव्हतंच, माझं चुकलंय. आणि सर मला कळलं की हे असं नव्हतं तर समज त्या दिवशी आपलं लग्न कायमचं संपलं, तेवढं मात्र जाऊ. आली कशी नाही अजून? ही मुलगी आली नाही ना की काळजीच वाटायला लागते बाई.
हॅलो हॅलो मुमू हॅलो हॅलो काय ग कुणाला फोन मी मुमू मुमू काय गाई सारखं मेनका आली नाही ना म्हणून मी ती कशाला हवी आहे तुला जरा बीपी वाढल्यासारखं वाटतंय मला म्हणजे जरा कसं तरी होत होत अरे हो तुला सांगायचंच राहून गेलं आजपासून मेनका येणार नाही काय मीच तिला सांगितलं नको येऊस म्हणून का तुला रेकीच हवी आहे ना मग शेजारच्या बिल्डिंग मध्ये साने राहतात त्यांना बोलावते हो पण मेनकाच्या हाताला खूप गुण आहे ते गुण तिला दुसरीकडे जाऊन उधळू देत आपल्याकडे नको आई पण मला अजूनही पूर्ण बरा झाल्यासारखं वाटत नाहीये माझ्याकडे आहेत ना जालिम उपाय मी करीन ट्रीटमेंट तुझ्यावर मेनका जर इथे यायची बंद झाली तर आतापर्यंतची सगळी मेहनत पाण्यात जाईल हे म्हणजे मॅच डिक्लेअर करून आपणून वर्ल्ड कप समोरच्या हातात ठेवल्यासारखं होईल काहीतरी कर लता नाही तर पुढचं सगळं कसं होईल आई ग लता लता अग अग काय झालं काय झालं तू बस तिथे बस 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 आई आई ग काय झालं बस काय झालं सगळं फिरतंय म्हणजे सगळं जग माझ्या भोवती फिरतंय असं वाटतंय मला छातीत खूप धडधडतंय कसं तरी होतंय मला मेनका रेकी द्यायला यायची ना तेव्हा नाही व्हायचं हो असं काही ओ असं होतंय होय थांब मी काहीतरी करते श्री श्री हॅलो अंगातलं बळच गेल्यासारखं झालं येईल येईल तू बस नीट बस जसं बसता येईल तसं बस हा काय झालं ग वहिनींना अरे खूप बरं नाहीये तिला अरे बापरे आई बहुतेक माझी वर जाण्याची वेळ आली हो सद्गुरु सद्गुरु काय खरं होता अरे बघ तू असं कर त्या शुरॅक मधली चामड्याची चप्पल घेऊन ये जा बर आणतो दवाखाने जायचं काही अरे नाही रे बाबा तू चप्पल घेऊन ये म्हणून सांगितलं ना जा पहिला आणतो चप्पल कशाला आई झालीम उपाय करायला भोबळ कायमची थांबायला पाहिजे की नाही मला बरं वाटत आणखीन वाटेल आणखीन वाटेल गॅसवर मी काहीतरी ठेवलंय करत नाही श्रीला सांगते ना मी श्रीला श्री लवकर आण चप्पल लवकर आण अगं हो थांबेल थांबेल लाव तिच्या नाकाला श्री आता वेळ नको काढूस लाव तिच्या नाकाला लाव लाव लवकर अयो पीठ आली की चप्पल नाकाला लावतात ना हो एकदा नाकाला आणि एकदा गालावर हृदयाची धडधड एकदम थांबते किंवा नॉर्मलला तरी येते तुला जसं हवं असेल तसं श्री वेळ काढू नको लाव लवकर लाव 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 मी बरी आई खरंच बरी आता एकदम बरी आहे 100% बघ एकदा गालावर न ओढायची का बरी आहे मी बरी आहे श्री आहे की नाही रामबाण उपाय आता तुला गरजच पडणार नाही त्या रेखीची आणि त्या मेनकाची पण तिला सांग दुसरं घर शोध आता नाचायला ठेवून ये चप्पल अरे जरा बारीकशी भोवळ आली होती पण कायमचा बंदोबस्त केलाय मी आता हो की नाही लता मग काय कस झालं काल रात्रीचं डिनर डिनर हो हे रोमॅन्टिक कपल काल डिनरला गेलं होतं होय हो आजी समीरने मला सरप्राईज दिलं डिनर नंतर लॉंग ड्राईव्ह आणि मग हाजी अलीला आईस्क्रीम वा खूप दिवसांनी गेलो आम्ही हवा पण छान होती जाम मजा आली
हे असं तुम्ही आठवड्यातून एकदा तरी करायलाच पाहिजे. कळलं? हो कळलं. परत सांगू नको. नक्की करू. अर्नाळकर. हॅलो. हॅलो. आज काय सुट्टी का? नाही हो, खूप काम आहेत मला. मग कामाचा कंटाळा आलाय का? मला नाही कधी कामाचा कंटाळा येत. पण असं का विचारते तुम्ही? मला कशाला भेटायला बोलवलं इकडे? मला जेव्हा तुम्ही भेटायला येता तेव्हा तुम्हाला कामाचा कंटाळा आलेला असतो का सुट्टी असते म्हणून येता भेटायला? सॉरी सॉरी, रागावू नका. थांबा थांबा जरा. म्हणजे मलाही येतो कधी कधी कामाचा कंटाळा. पण मग तुम्ही मला इथं का भेटायला बोलवले? एक गिफ्ट आणलं. कोणासाठी? तुमच्यासाठी. म्हणजे ते तुम्ही मौलिकच्या प्रकरणात आम्हाला खूप मदत केली होतीत ना म्हणून. तुमची आई म्हणजे ना एकदम अशा डेडली आहेत. न मदत करून सांगतो कोणाला. आईसाठी केलत का? मोरदेन तिकडे देतच नाही तुम्हाला गिफ्ट. नाही नाही असू द्या. काय हे घ्या बरा. हे काय असत? हो हे ना, हे अस स्टायलिश अस बांधायचं असत. छान आहे. दोन गोष्टी. एक तर मी तुम्हाला लंडन मध्ये राहतोय असं चुकून वाटलेलं असावं, आणि दुसरं म्हणजे हे कशावर घालतात हे मला माहित नाही. मॅचिंग शर्ट आणि ट्राउझर वर. हे म्हणजे असं झालं की खेळ दिलाय तर आता भिंत ठोकायला हवी म्हणून बंगला विकत घ्या असं म्हटल्यासारखं. नकोय का तुम्हाला? आणा इकडे देतच नाही ना तुम्हाला. जाऊ दे मोरदे. सॉरी 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 सॉरी. थांबा सर. मी वापरेन. हा मी. थँक्यू. धन्यवाद. एखाद्याने प्रेमाने गिफ्ट दिली ना तर ती घ्यावी, त्याची चेष्टा नाही करू अशी. अहो तसं नाही. मला काय वाटलं की तुम्ही तुमच्या सुनेसाठी आणलेले आहे ते मला दाखवतायत. म्हणजे तुमच्या सुनेचा वाढदिवस आहे ना आता 16 तारखेला म्हणून. एक 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 मिनिट. मीराचा वाढदिवस तुमच्या कशा काय लक्षात? कपडेवाल्या बाई. मी वकील आहे ना. मला सगळ्या गोष्टी माहिती असतात. आता तुमच्या सुनेचे डिओचे पेपर मी 100 वेळा डोळ्या खोलून घातलेले. इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व आहे अर्नाळकर. जाऊ द्या ना. जावा तुम्ही. जाऊ का? नाही नाही जावा म्हणजे तुम्ही जावा नाही, आपण दोघं मिळून जाऊ, कॉफी पिऊ असं म्हणणार तुम्ही. चला. मीरा तुझी माफी मागेल असं वाटलंच नव्हतं ग मला. एकदम गुगलीच टाकला तिने. मलाही वाटलं नव्हतं. म्हणजे ती आली ना तेव्हा क्षणभर मला असं वाटलं की ती आता मला खूप शिव्या घालणार, वेडवाकडं बोलणार. मी तर भांडायच्या पूर्ण तयारीत होते. ती भांडलीच नाही. का असं केलं असेल तिने? काय नाही हो, हुशार आहे ती. तिची ही हुशारी आहे ना ती आपल्याला खूप महागात पडणार आहे बरं का. आतापर्यंत जुळवून आणलेला डाव तिच्या एका माफीनं उधळला जाणार आहे. लगेच असं काही होणार नाही. काय नाही, काल रात्री समीर आणि मीरा जेवायला गेले होते. मग नंतर सगळं गोडगोड झालंच असेल की नाही हे बघ. मी आत्तापर्यंत मी माझ्या परीने खूप प्रयत्न केले, तुलाही खूप संधी दिली, पण इतक्या दिवसात तू तुझ्या बाजूनी समीरच्या मनात काही प्रेम बीम निर्माण करू शकलेली नाहीये. नाही म्हणजे तुला वेळही तसा कमीच मिळाला. समीर आणि मीरा कॉलेज पासून एकत्र आहेत ना काकू. समीर जर असा सहज हाताला लागला असता ना तर मला तो आवडलाच नसता. जी गोष्ट मिळवायला कठीण आहे तीच मिळवण्यात खरी मजा आहे, खरी नशा आहे. मीरा हा डाव चांगला खेळी नो डाऊट, पण आता हा डाव खेळायला मलाही मजा यायला लागली. तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळा बंदोबस्त करते. कसा सांग ना कसा? आमच्या मातोश्रींनी तर तुला घरातून हकललंय, यायला बंदी घातलीय. तुमचा तो प्रोजेक्ट का काय आहे तोही संपेल. अगं मग भेटशील कशी समीरला? मला घरी यावंच लागेल. अगं आज सकाळी मी चक्कर आल्याचं नाटक केलं तर आमच्या मातोश्री महाखट त्यांनी डायरेक्ट चप्पलच लावली माझ्या नाकाला. त्याच्या वासाने फार ओकाळी आली मला. कसं जाणार आहोत आपण पुढे? मीराला काहीतरी डायरेक्ट पुरावा द्यायला लागेल. कसला? माझं आणि समीरचं अफेअर आहे याचा. पण जे नाहीच आहे त्याचा पुरावा कसा देणार काकू? पुरावे काय झाडाला लागलेले असतात का?
येता जाता दिसायला ते तयार करावी लागतात. त्याशिवाय का मोठे मोठे खटले जिंकले जातात. आपण असा खणखणीत पुरावा तयार करायचा ना की मीराचा त्यावर विश्वास बसलाच पाहिजे. आ काय सुंदर रंग आहे. हे कसं दिसेल मला? बर दिसेल. मग गिफ्ट कर ना मला. गिफ्ट वगैरे काही नाही, विकत घ्यायच. म्हणजे आपल्या माणसांसाठी काही सवलती वगैरे आहेत की नाही तुझ्याकडे? अजिबात नाही. काय नाही, उलट आपल्या माणसांनी ना थोडे जास्ती पैसे देऊन विकत घ्यायला पाहिजे, हो की नाही? अगदी वडिलांवर गेलीस. हिशेबी कुठली आई. तसंच काही कारण असेल ना तेव्हा देईन मी तुला गिफ्ट, पण आत्ता नाही. आत्ता खरं सांगू का, मला मीराला गिफ्ट द्यायचे. मी तुला माहितीये तिच्यासाठी एक ड्रेस सुद्धा शिवायला टाकलाय. हो ग, मला पण घ्यायचंय तिच्यासाठी काहीतरी. एक काहीतरी छान द्या तिला. बिचारीचं मागचं वर्ष फार वाईट गेलंय ग. निदान हा वाढदिवस तरी ना तिला मनापासून आनंदात घालवता येऊ देत. आपण काही केलं तरी तेवढ्या पुरतच राहत ग. आपल्या या माठ्याला सांगायला पाहिजे बायकोचा वाढदिवस दणक्यात साजरा कर म्हणून. झालं म्हणजे हा परत माझ्या समोर वही पेन घेऊन बसणार आणि म्हणणार तू मीराचा वाढदिवस कसा साजरा करूयात, काय काय करूया तिच्या वाढदिवसाला. मला खरंच कळत नाही आई, हे सगळे पुरुष अनरोमॅन्टिक आणि अनइमॅजिनेटिव्ह कसे काय असतात ग? सगळे नसतात बर. काय काय ना सगळं आठवत, सगळं कळत आणि समोरच्याला खुश करण्यासाठी त्यांना जमेल ते सगळं करतात. करतात की नाही असते मला काय माहित, पण मला माहित आहे ना. पण आपल्या माठ्याला हे सांगायला लागत. पण सांगूया, या वर्षीचा मीराचा वाढदिवस दणक्यात साजरा करायची जबाबदारी समीरची. येस, डोक्यावरच बसूयात त्याच्यात. अगदी. जयदेव, लाल रंगामध्ये किती शेड्स असतात? म्हणजे अरे मी एका ड्रेसच्या साईटवर ना रेड ड्रेसेस असं मी टाइप केलं होतं, तर मला 6,800 ऑप्शन्स निघाले होते. हा म्हणजे रोज रेड, मर्क्युरी रेड, टोमॅटो रेड, मरून, अरे अजून 3-4 ऑप्शन्स असे. किती कन्फ्युजन होतं रे. अरे पण का हवाय तुला रेड ड्रेस? मीरासाठी. अरे मीराचा वाढदिवस येतोय ना. हा अरे हो, तुला सांगू जेनेटला आणि संकल्पनाला ना आज जितकं मी मिस करतोय ना तितकं कधीच केलं नव्हतं. एवढंच मिस करतोयस तर चल पुण्याला. असंही केके आणि संकल्पनाला पुण्याला शिफ्ट होऊन 1 महिना झालाय, भेटून येऊया. अरे इथे डोकं खाजवायला वेळ नाही, ते पुण्याला आता सगळेच बिझी झालेत रे. परवा नील भेटला मला होळीला, ते पण तुझ्या घरी कितीतरी दिवसांनी. जेनेटला तर काय यायला जमलंच नाही. म्हणजे आपल्या ग्रुपमधली एखादी तरी पोरगी असती ना तरी मला त्याला मदत झाली असती शॉपिंग करायला. मुलींचे वाढदिवस आले ना की मला टेन्शनच येतं रे. मला आवडतात मुलींचे वाढदिवस. बायकोचा वाढदिवस ही खरी टेन्शनची गोष्ट आहे. हे करेक्ट आहे. तू एक काम कर, तू एखाद्या मॉलमध्ये जा, महागातला महाग ड्रेस खरेदी कर, एखादा छोटासा नेकलेस खरेदी कर, चकचकीत वाटेल अशी एखादी पर्स घे. नाही रे जयदीप, इतकं बजेट नाही आहे आता. मीराची नोकरी गेली आहे, सगळं माझ्या पगारावर चालू, हप्ते पण मीच भरतोय. हा वाढदिवस ना काटकसरीतला असेल. मग एकदम सोपं आहे, काहीही करू नकोस. त्या दिवशी रजा टाक, दिवसभर घरी थांब आणि मीराला सांग आजचा पूर्ण दिवस मी तुझ्या बरोबर घालवणार आहे. हेच वाढदिवसाचं गिफ्ट. हा हा ऑप्शन चांगला. तू अशा बऱ्याच ट्रिक्स सुचतात रे. ट्रिक्स वगैरे नाही रे समया, मी सांगतो मीराला हे नक्की आवडेल, बघतो.